अस्सलाम वालेकुम दोस्तों, शिहाब भाई, मैं अभी इराक में, अल्हम्दुलिल्लाह सफ़र अच्छा, आपका दुआ में अच्छा चलते। अभी इंशाल्लाह मैं कुवैत में नहीं जाएगा, अल्लाह हमारा रास्ता फतह करे, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्रन। अभी इराक सऊदी बॉर्डर, एक बॉर्डर है अरार बॉर्डर में जाने के लिए मैं रेडी। आज मैं सफ़र शुरू किया अरार बॉर्डर तक, सऊदी बॉर्डर तक मेरा रास्ता, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का लाख लाख शुक्रन सब। अस्सलाम वालेकुम, सलाम, लाख लाख शुक्रन सब, अल्हम्दुलिल्लाह जल्दी जल्दी पहुंचने के लिए हमारा दुआ, आपका दुआ अल्लाह कबूल किया, अल्हम्दुलिल्लाह परमिशन सब दिया, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्रन। अभी मैं इधर से इराक का आखिर लास्ट टाउन भी ख़त्म हो गया, अभी बॉर्डर में जाने का रास्ता है ये देखो, पूरा गाड़ी बॉर्डर का, सऊदी का जाने का सामान लेके जाने का गाड़ी है ज़्यादा। अल्हम्दुलिल्लाह रोज़ा में है, नोंबिलान उल्लद, अब इन मूनामत नालामत नोंबान, मिलिट्रीकार कूड़े हैं नोंब परन्नद, आज रोज़ा रखे अल्हम्दुलिल्लाह, चार दिन रोज़ा, रोज़ा में तीन दिन मैं पैदल चल के आया, पहले दिन 52 किलोमीटर चल के मैं उधर 820 में रुका, इस तरह हमें हमारा इंडिया का एक इस तरह है बाबुल हुसैन, उधर रुका। कल मैं एक मिलिट्री का ऑफिस में इफ्तार फतूर कर दिया, बाद में आज सहरी का बाद नमाज, फजर नमाज का बाद में निकला, अभी 8 o'clock इंडिया में 10:37 10 किलोमीटर हो गया अल्हम्दुलिल्लाह, मिलिट्री वालों का पूरा परमिशन सब लिया अल्हम्दुलिल्लाह। अभी मैं सऊदी का तरफ सफ़र, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का लाख लाख शुक्रन, 1400 किलोमीटर तकरीबन इंशाल्लाह मैं मदीना मुनव्वरा पहुँचेगा इंशाल्लाह। कुवैत हेड किया, कुवैत ज़रूर नहीं है अल्हम्दुलिल्लाह, लेकिन अगर इराक का सऊदी का बॉर्डर परमिशन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह दिया, आपका दुआ में अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह 1400 किलोमीटर में इंशाल्लाह मदीना मुनव्वरा पहुँचेगा इंशाल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उधर में जाने का टाइम इंशाल्लाह मैं मदीना से मक्का तक 540 तकरीबन किलोमीटर इंशाल्लाह। आप लोग दुआ करो मेरे लिए, मैं भी इंशाल्लाह पूरा उम्मत के लिए दुआ करेगा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलुल्लाह। ओके इंशाल्लाह। अब ഞാൻ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ് ബോർഡറിലേക്ക് എത്താൻ, ഇനി 300 കിലോമീറ്റർ, 320 10 കിലോമീറ്റർ ആകുമ്പോൾ ഞാൻ അവിടുന്ന് പോകുന്നിടത്ത് നിന്ന് 330 318 കിലോമീറ്റർ ഇനി അറാർ ബോർഡറിലേക്ക് ഇൻഷാല്ലാ. അത് കഴിഞ്ഞാൽ നേരെ മദീന മുനവറ ലക്ഷ്യം വെച്ച്, മരുഭൂമിയാണ്, ഒന്നുമില്ലാത്ത സ്ഥലങ്ങളാണ്, മിലിറ്ററിക്കാരെ സപ്പോർട്ട് ഒക്കെ ഉണ്ടാകും അള്ളാഹൻ്റെ അനുഗ്രഹം കൊണ്ട്. അള്ളാഹു തആല എവിടെയെങ്കിലൊക്കെ ഇതുവരെ ഇന്നത്തെ ദിവസം വരെ കിടന്നുറങ്ങാനോ ഭക്ഷണം കഴിക്കാനോ ഒരു ബുദ്ധിമുട്ട് അനുഭവിച്ചിട്ടില്ല. അതുപോലെ അള്ളാഹു സുബ്ഹാന തആല മുത്ത ഹബീബ് സല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം തങ്ങളുടെ അടുത്ത് എത്തുന്നത് വരെ അതുപോലെ തന്നെ ആക്കട്ടെ. ഇതാണ് റോഡ് വഴികൾ, ഇവിടെയൊക്കെ റോഡ് പണി നടക്കുന്ന സ്ഥലങ്ങളൊക്കെ ഉണ്ടായതുകൊണ്ട് റാഹത്തായിട്ട് അങ്ങനെ പോകുന്നുണ്ട് വണ്ടികളൊക്കെ. ടാങ്കർ വണ്ടികളാണ് ബോർഡർ, അതായത് രാഷ്ട്രങ്ങൾ കടക്കുന്ന, സൗദി ഇറാഖ് ബോർഡറുകൾ കടക്കുന്ന വലിയ വലിയ സാധനങ്ങളായിട്ട് പോകുന്ന വണ്ടികളാണ് ഇവിടെ ഉള്ളത്. അപ്പോൾ അസ്സലാമു അലൈക്കും വറഹ്മത്തുള്ളാഹി വബറകാത്ത്, എല്ലാവരും ദുആയിൽ ഉൾപ്പെടുത്താൻ മറക്കരുതേ. അസ്സലാമു അലൈക്കും.